नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभा पूर्वपरीक्षा 2024 च्या दृष्टीकोनातून आपली राज्यसभा पूर्वपरीक्षा पीवायकी सिरीज जी काय ती मागच्या काही कालावधीपासून सुरू झालेली आहे आणि आजपर्यंतच्या विभिन्न भागांमध्ये आपण राज्यसभा पूर्वपरीक्षा 2013, राज्यसभा पूर्वपरीक्षा 2014 आणि राज्यसभा पूर्वपरीक्षा 2015 आणि त्याचबरोबर राज्यसभा पूर्वपरीक्षा 2016 अनेक ज्या काही प्रश्नांची चर्चा आहे ती आपण घडून आलेली आहे राज्यव्यवस्था या घटकाच्या अनुषंगाने. आज पुन्हा एकदा आपण राज्यसभा पूर्वपरीक्षा 2016 राज्यव्यवस्थेच्या प्रश्नांची जी काही चर्चा आहे आणि त्याशी संबंधित असणाऱ्या आयएमपी फॅक्टची जी काही चर्चा आहे ती घडून आणणार आहोत. आणि त्यामुळे या ठिकाणी आगामी कालखंडात होणारी जी काही राज्यसभा पूर्वपरीक्षा 2024 आहे त्या संबंध राज्यसभा पूर्वपरीक्षा 2024 चर्चेने ही जी काही आपली पीवायकी सिरीज आहे ती निश्चितच आपल्याला उपयोगाची ठरणार आहे किंवा फायदेशीर ठरणार आहे. मध्ये काही विद्यार्थ्यांचे असे कॉमेंट्स आलेले आहेत की राज्यसभा पूर्वपरीक्षा 2024 चेतनातून सुरू केली ही पीवायकी सिरीज आपण या ठिकाणी मध्येच का स्टॉप केलेली आहे, तर तसं काही नाहीये. मी कोणत्याही पातळीवर या ठिकाणी सिरीज स्टॉप केलेली नाहीये. तर जी काही आपल्याला राज्यसभा पूर्वपरीक्षा 2024 ची नवीन सुधारित तारीख जी काय आहे ती अजून आयोगाने जाहीर केलेली नाही, एमपीएससीने जाहीर केलेली नाहीये आणि त्यामुळे त्या ठिकाणी काही कालावधीपुरता हा जो काही सिरीजचा भाग आहे तो मी मध्ये प्रोसेस स्टॉप केलेला होता. मात्र आपण ही सिरीज पुढे कंटिन्यू करणार आहोत, त्यामुळे कसल्याही प्रकारे आपण याची काळजी करू नये की ही सिरीज आपण या ठिकाणी पुढे कंटिन्यू करणार की नाही. तर निश्चितपणे आपण या ठिकाणी राज्यसभा पूर्वपरीक्षा 2024 शिक्षणातून आपली जी काही पीवायकी सिरीज आहे राज्यसभा पूर्वपरीक्षा या शिक्षणातून ती पुढे कंटिन्यू असणार आहे. पूर्ण 2023 पर्यंतच्या सबंध प्रश्नांची चर्चा आपण या पीवायकी सिरीजच्या माध्यमातून घडून आणणार आहोत. तर त्यामुळे कसल्याही प्रकारे आपण काळजी करू नये, आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने सर्व प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेतील असणाऱ्या राज्यसभेच्या राज्यव्यवस्था घटकाची असणाऱ्या सबंध प्रश्नांची चर्चा पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर सुरू करूया आजच्या राज्यसभा पूर्वपरीक्षा 2016 राज्यव्यवस्थेसंबंधीच्या घटकाच्या काही प्रश्नांची चर्चा, की ज्यामध्ये आपण या ठिकाणी काही ठराविक प्रश्न जे काय ते आज राज्यसभा पूर्वपरीक्षा 2016 चर्चेने पाहणार आहोत. मागच्या भाग एक मध्ये काही प्रश्नांची चर्चा आपण केलेली होती, आज आपण राज्यसभा पूर्वपरीक्षा 2016 भाग 2 जो काय आहे तो पाहणार आहोत. तर सुरू करूया या भाग 2 ला. यामध्ये पहिला प्रश्न या प्रकारचा आहे, पाहू शकता आपण. खालील विधाने विचारात घ्या. अ, ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य ग्रहाचेच म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य असले पाहिजेत. आणि ब, भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय एक फक्त अ, पर्याय दोन फक्त ब, पर्याय तीन दोन्ही अ आणि ब आणि पर्याय चार दोन्ही नाहीत. तर मित्रांनो, हा प्रश्न जो का आहे तो या ठिकाणी दोन विधानांवर आधारित विचारला गेलेला आहे आणि याचा संबंध जो काय तो ब्रिटन आणि भारत या दोन्ही दृष्टीतून जोडला गेलेला आहे. विशेषतः पंतप्रधान या पदाच्या दृष्टीतून जोडलेला हा संबंध आहे. या आधी सुद्धा मी या ठिकाणी विभिन्न प्रकारच्या राज्यसभा पूर्वपरीक्षेच्या पीवायकी सिरीज मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये हे स्पष्ट करून सांगितलेलं आहे की आयोग तुम्हाला वारंवार तुलनात्मक पद्धतीने प्रश्न जे काय ते विचारतं, म्हणजे भारतीय राज्यघटनेची इतर देशांच्या राज्यघटनाशी तुलना करून प्रश्न विचारतं किंवा भारतीय राज्यघटनेतल्या अनेक संस्थांची किंवा अनेक पदांची इतर राज्यघटनेतल्या पदांची किंवा संस्थांची तुलना करून प्रश्न विचारतो. इथंही या ठिकाणी भारताचा पंतप्रधान आणि ब्रिटनचा पंतप्रधान या दोन पदांच्या बाबतची तुलना करून हा प्रश्न विचारला गेला आहे. त्यामुळे तुलनात्मक पातळीचे असे जे काही प्रश्न आहेत ते आपण निश्चितपणे वारंवार वाचले पाहिजेत, पाहिले पाहिजेत, सोडवले पाहिजेत, कारण की याबाबतचे प्रश्न वारंवार आयोगाकडून विचारले जातात. मग आता या प्रश्नामध्ये जी दोन विधाने आहेत त्यातलं पहिलं विधान या प्रकारचं आहे की ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य ग्रहाचेच म्हणजे हाऊस ऑफ कॉमर्सचे सदस्य असले पाहिजे. तर ब्रिटनच्या राज्यघटनेचा विचार करता या ठिकाणी आपण जर विचार जर केला तर भारतामध्ये आपण ब्रिटनच्या संसदीय लोकशाहीचा स्वीकार जो काय तो केलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ब्रिटनमध्ये संसदीय लोकशाही आहे तशाच प्रकारची संसदीय लोकशाही भारतामध्ये सुद्धा आपण स्वीकारलेली आहे. आणि अशा या संसदीय लोकशाहीमध्ये ऑब्व्हियसली पंतप्रधान व मंत्रिपरिषद हे एक प्रकारे संसदेला जबाबदार असतं किंवा एक प्रकारे जसं भारतामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(3) नुसार या ठिकाणी जे काही पंतप्रधान व मंत्रिपरिषद आहे ती लोकसभेला जबाबदार असते. भारतामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(3) नुसार पंतप्रधान व मंत्रिपरिषद ही या ठिकाणी लोकसभेला जबाबदार असते हे म्हणायला जागवते. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी ब्रिटनमध्ये आहे का, तर निश्चितपणे ब्रिटनमध्ये पण तसंच आहे. आणि म्हणून या ठिकाणी अ जे विधान आहे किंवा ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य ग्रहाचे सदस्य असले पाहिजेत व हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य असले पाहिजेत. तर एक लक्षात घ्या की ब्रिटनमध्ये संसदेचे दोन सभागृह आहेत, एक म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि दुसरं म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स. आणि मग हाऊस ऑफ लॉर्ड्स जे आहे ते कसं आहे तर परंपरागत सभागृह आहे, जे या ठिकाणी लॉर्ड लोकांचं सभागृह आहे.
म्हणजे लॉर्ड लोकांचीच या ठिकाणी जी काही मुलं आहेत ते पुढे या ठिकाणी परंपरावादी पद्धतीने या सभागृहाचे सभासद होत असतात आणि त्यामुळे ते हाऊस ऑफ लॉर्ड जे आहे ते परंपरावादी सभागृह आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पंतप्रधान किंवा तिथली जी काही मंत्री परिषद आहे ते या हाऊस ऑफ लॉर्डचे या ठिकाणी सदस्य असले पाहिजेत असं म्हणणं योग्य आहे का? नाहीये, कारण की या ठिकाणी ते वंश परंपरेवर आधारित असणारे सभागृह आहे आणि त्यामुळे पंतप्रधान व मंत्री परिषद, ब्रिटनचे पंतप्रधान व मंत्री परिषद हे जे काय आहे ते हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य असत नाहीत. मात्र सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणारे जे हाऊस ऑफ कॉमन्स हे सभागृह आहे त्या सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सभागृहाचे हे सदस्य असले पाहिजेत पंतप्रधान किंवा मंत्री परिषद. आणि म्हणून या ठिकाणी ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य ग्रहाचेच म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य असले पाहिजेत असं म्हणणं हे पूर्णतः बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपल्याकडे या ठिकाणी पंतप्रधान व मंत्री परिषद हे एक प्रकारे लोकसभेला जबाबदार असतात, कलम 75(3) नुसार लोकसभेला जबाबदार असतात, त्याच पद्धतीने या ठिकाणी ब्रिटनमध्ये पण या ठिकाणी पंतप्रधान व मंत्री परिषद हे सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहाला जबाबदार असतात असं म्हणायला जागा आहे. म्हणजे आपल्याकडे जसं या ठिकाणी पंतप्रधान व मंत्री परिषद ही जी काय आहे ती कलम 75(3) नुसार लोकसभेला जबाबदार असते तसंच या ठिकाणी एक प्रकारे ब्रिटनमध्ये सुद्धा तिथली पंतप्रधान मंत्री परिषद हे सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहाला जबाबदार असतात. मात्र आता एक फरक लक्षात घ्या की भारतातला पंतप्रधान किंवा भारतातला मंत्री परिषदेतला कोणताही मंत्री हा लोकसभेचाच सदस्य असला पाहिजे असं बंधन नाही. असं बंधन आपल्या घटनेमध्ये नाहीये, पण ब्रिटनच्या घटनेमध्ये तसं बंधन आहे की तिथला पंतप्रधान हा ब्रिटन हाऊस ऑफ कॉमन्सचाच सदस्य असला पाहिजे किंवा जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सभागृहाचा सदस्य असला पाहिजे ते तिथं बंधनकारक आहे. मात्र भारतामध्ये तसं बंधनकारक नाहीये की भारताचा पंतप्रधान किंवा भारताचा मंत्री परिषदेचा मंत्री हा लोकसभेचा सदस्य असला पाहिजे किंवा जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकसभा सभागृहाचा सदस्य असला पाहिजे असं बंधन नाहीये. भारतातले अनेक असे पंतप्रधान आपल्याला पाहायला मिळतील की जे राज्यसभा सभागृहाचे सुद्धा सदस्य राहिलेले आहेत. मग डॉक्टर मनमोहनसिंग असतील, कधी काळी इंदिरा गांधी सुद्धा या ठिकाणी राज्यसभा सभागृहाचे सदस्य होते आणि भारताच्या पंतप्रधानपदी होत्या. त्यामुळे असंही तर म्हणता येऊ शकत नाही की भारताच्या घटनेमध्ये असं कंपल्शन केलेलं आहे की भारताचा पंतप्रधान हा लोकसभेचा सदस्य असतो किंवा असला पाहिजे असं कोणतंही कंपल्शन नाहीये. आणि विशेष म्हणजे हा जो फरक आहे तो फरक आपल्याला कोणत्या अर्थाने स्पष्ट करता येतो, तो या अर्थाने की ब्रिटनमध्ये संघराज्य प्रणालीचा स्वीकार केलेला नाहीये पण भारतामध्ये संघराज्य प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. भारतामध्ये घटक राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह किंवा घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह जर कोणतं असेल तर ते आहे राज्यसभा आणि लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह जर कोणतं असेल तर ते आहे लोकसभा. मात्र ब्रिटनमध्ये घटक राज्य हा प्रकारच नाहीये, घटक राज्य निर्माणच केलेलं नाहीये, संघराज्य प्रणालीचा स्वीकारच केलेला नाहीये आणि त्यामुळे या ठिकाणी ब्रिटन हे संघराज्य नाहीये. परिणामी ब्रिटनचा पंतप्रधान हा तिथं या ठिकाणी हाऊस ऑफ लॉर्डचा सदस्य असला पाहिजे असं म्हणण्याला जागाच होत नाही. किंवा हाऊस ऑफ लॉर्ड्स हे वंश परंपरागत सभागृह असल्यामुळे तिथले पंतप्रधान जे काय ते हाऊस ऑफ लॉर्डचे सदस्य असत नाहीत. मात्र सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सभागृहाचं तिथं सदस्यत्व ते स्वीकारलं पाहिजे किंवा तिथले ते सदस्य असले पाहिजेत. म्हणून या ठिकाणी अ जे विधान आहे की ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य ग्रहाचेच म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य असले पाहिजे हे पूर्णतः बरोबर विधान आहे. राहिला प्रश्न भारतात कोणत्याही सभागृहात सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते, तर ब विधान पण बरोबर आहे. कारण की भारतातला पंतप्रधानपदी येणारा व्यक्ती असेल किंवा मंत्री परिषदेच्या अंतर्गत मंत्रीपदी येणारा व्यक्ती असेल तो जर का पंतप्रधान म्हणून असणाऱ्या पदाची शपथ घेत असताना किंवा मंत्री म्हणून मंत्रीपदाची शपथ घेत असताना कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसला तरी चालतं. मात्र त्याला या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(5) नुसार नंतरच्या 6 महिन्याच्या आत कोणत्या ना कोणत्या सभागृहाचं सदस्यत्व हे स्वीकारावं लागतं. मग पंतप्रधानपदी या ठिकाणी कायम राहायचं असेल अथवा मंत्रीपदी कायम राहायचं असेल तर या पंतप्रधानपदी आलेल्या व्यक्तीला किंवा मंत्रीपदी या ठिकाणी आलेल्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या सभागृहाचं म्हणजे राज्यसभेचं किंवा लोकसभेचं या कोणत्या ना कोणत्या सभागृहाचं सदस्यत्व हे स्वीकारावंच लागतं नंतरच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये. भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(5) नुसार ही तरतूद या ठिकाणी मान्य केलेली आहे. आणि म्हणून भारतात कोणत्याही सभागृहाचं सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते हे म्हणणं सुद्धा बरोबर आहे. का तर या ठिकाणी भारतात पंतप्रधानपदी येणारा व्यक्ती हा सुरुवातीच्या कालखंडामध्ये या पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसला तरी चालतो, मात्र त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये कोणत्या ना कोणत्या सभागृहाचा सदस्यत्व स्वीकारावं लागतं किंवा त्या सभागृहात त्याला निवडून घ्यावं लागतं. तर त्या अर्थाने या ठिकाणी ब विधान सुद्धा बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं होतं की वरीलपैकी कोणतं विधान किंवा विधान बरोबर आहे,
तर या ठिकाणी उत्तर आपण सांगता येईल पर्याय क्रमांक तीन, दोन्ही अ आणि ब, म्हणजे दोन्ही अ आणि ब हे विधाने बरोबर आहेत, कोणतंही विधान चुकीचं नाहीये, आणि म्हणून उत्तर आपण सांगता येईल पर्याय क्रमांक तीन, दोन्ही अ आणि ब. तर या प्रश्नाच्या अनुषंगाने थोडीशी विस्तृत माहिती पुढे आपण पाहूया. पाहू शकता आपण, ब्रिटनचा पंतप्रधान हा हाऊस ऑफ कॉमन्सचा सदस्य असला पाहिजे, हाऊस ऑफ लॉर्ड्सचा नव्हे, कारण ब्रिटनचे पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहाला सामूहिकरित्या जबाबदार असतात. म्हणजे जसं भारतामध्ये कलम 75(3) नुसार पंतप्रधान व मंत्री परिषद ही लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतात किंवा लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असेल अशी भारतीय राज्यघटनेच्या कलम 75(3) मध्ये तरतूद आहे. त्या पद्धतीने ब्रिटनचे पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे सुद्धा सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहाला सामूहिकरित्या जबाबदार असतात. आणि राहिला प्रश्न, भारताचा पंतप्रधान किंवा भारताच्या मंत्रिपरिषदेमध्ये असणारा मंत्री हा पंतप्रधान पदाची शपथ घेतेवेळी कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसला तरी चालतो, पण 6 महिन्यांच्या आत संसदेच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व त्यांनी प्राप्त केलं पाहिजे कलम 75(5) नुसार, तरच त्यांचं जे काही मंत्रीपद आहे किंवा पंतप्रधान पद आहे ते या ठिकाणी कायम राहू शकतं. म्हणून या ठिकाणी एक प्रकारे या कलम 75(5) मध्ये तरतुदीचा विचार आपल्याला निश्चितपर्यंत करावा लागेल. तर या संबंध प्रश्नातून या प्रश्नोत्तराकडे सांगता येईल पर्याय क्रमांक तीन. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा, नकार अधिकाराच्या प्रकाराबाबत जोड्या लावा. नकार अधिकाराच्या प्रकाराबाबत जोड्या लावा. एका बाजूला या ठिकाणी नकार अधिकाराचे विभिन्न प्रकार दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याशी संबंधित असणाऱ्या तरतुदींचा उल्लेख केलेला आहे किंवा त्याच्या अर्थाचा उल्लेख केलेला आहे. तर अ, निरंकुश नकार अधिकार, ब, गुणात्मक नकार अधिकार, क, तात्पुरता नकार अधिकार, आणि ड, पॉकेट नकार अधिकार. आणि दुसऱ्या बाजूला 1, 2, 3, 4 या कॉलम मध्ये या ठिकाणी विभिन्न प्रकारचे अर्थ स्पष्ट केलेले आहेत. विधेयकास मंजुरी अथवा नकार देणे अथवा ते परत न पाठविणे. कायदेमंडळ यावर साध्या बहुमताच्या आधारे मात करू शकते. कायदेमंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मात करू शकते. आणि 4 नंबर आहे, विधेयकाला मान्यता देण्याबाबत कोणतीही कृती न करणे विथ होल्डिंग ऑफ असेल टू द बिल. तर आपल्याला या ठिकाणी न्याय नकाराधिकाराच्या प्रकाराच्या दृष्टीतून ज्या काही जोड्या आहेत जोड्या जुळवायच्या आहेत किंवा जोड्या लावायच्या आहेत. तर आता इथं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की निरंकुश नकाराधिकार, ज्याला आपण ऍब्सोल्यूट वेटो असं म्हणू शकतो, निरंकुश नकाराधिकार, पूर्ण नकाराधिकार असं आपण म्हणू शकतो, तर याचा संबंध जो काय आहे तो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 शी आपण जोडतो शकतो की निरंकुश नकाराधिकार म्हणजे काय. तर विधेयकाला मान्यता देण्याबाबत कोणतीही कृती न करणे किंवा एक प्रकारे ते एक विधेयक जे काय ते रोखून ठेवणे. आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी जो शब्द आयोगाने इथं मराठीत वापरलेला आहे की विधेयकाला मान्यता देण्याबाबत कोणतीही कृती न करणे, हा थोडासा या ठिकाणी चुकीचं वाटतो. का तर इथं कोणतीही कृती न देणे, कोणतीही कृती न करणे असं न उल्लेख करतात, या ठिकाणी उल्लेख काय पाहिजे होता की विधेयकाला मान्यता देण्याबाबत या ठिकाणी विधेयक रोखून ठेवणे असा शब्द वापरणं योग्य आहे. कारण की इंग्लिशमध्ये जो आपण उल्लेख जो केलेला आहे खाली तो काय नेमका पहा की विथ होल्डिंग ऑफ असेन टू द बिल. होल्डिंग याचा अर्थ काय होतो, तो रोखून ठेवणे असं होतो. आणि त्यामुळे या ठिकाणी एखादं विधेयक जे संस्थेने संमत करून राष्ट्रपतींकडे पाठवलेलं आहे तर ते विधेयक रोखून ठेवणे, त्याला संमती न देता ते विधेयक रोखून ठेवणे, याला निरंकुश नकाराधिकार असं आपण म्हणू शकतो. पण आयोगाने इथं मराठीत भाषांतर करत असताना थोडंसं चुकीचं केलेलं आहे असं मला व्यक्तिगत पातळीवर वाटतं. राहिला प्रश्न गुणात्मक नकाराधिकाराचा, तर गुणात्मक नकाराधिकार संबंध काय, तो पर्याय क्रमांक 3 शी आपण जोडू शकतो की कायदेमंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मात करू शकते. कायदेमंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मात करू शकते, म्हणजे गुणात्मक नकाराधिकाराचा संबंध हा पर्याय क्रमांक 3 शी आपण जोडू शकतो की कायदेमंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मात करू शकते. म्हणजे नेमकं काय, तर जर का संसदेने एखादं विधेयक मंजूर करून राष्ट्रपतीकडे पाठवलं असेल तर राष्ट्रपतींनी त्या विधेयकाला पुन्हा संस्थेकडे पाठवलं असेल तर संस्थेने ते विधेयक पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने मंजूर करणं, म्हणजे विशेष बहुमताच्या आधारे मात करण्याचा अर्थ काय, तर पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने मंजूर करून जर राष्ट्रपतींकडे पाठवलेलं असेल तर त्याला या ठिकाणी म्हटलं जातं गुणात्मक नकार अधिकार. म्हणजे पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने ते विधेयक मंजूर करणे याला या ठिकाणी कायदेमंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारावर मात करू शकते असं म्हणता येऊ शकेल किंवा असं म्हणायला जागा होते. म्हणून गुणात्मक नकार अधिकार संबंध हा पर्याय क्रमांक 3 शी जोडता येईल की कायदेमंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मात करू शकते, म्हणजे पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने त्या विधेयकाला मंजूर करू शकते. त्यानंतर तात्पुरता नकार अधिकार, की ज्याला या ठिकाणी निलंबनात्मक नकार अधिकार असंही आपल्याला म्हणता येऊ शकेल. तर तात्पुरता नकार अधिकाराचा संबंध जो काय तो आपण जोडू शकतो पर्याय क्रमांक 2 शी की कायदेमंडळ यावर साध्या बहुमताच्या आधारे मात करू शकते. कायदेमंडळ यावर साध्या बहुमताच्या आधारे मात करू शकते. मग साध्या बहुमताच्या आधारे म्हणजे नेमकं कसं, तर एखादं विधेयक जे संस्थेने मंजूर करून राष्ट्रपतीकडे पाठवलेलं आहे
राष्ट्रपतींनी ते विधेयक संमत न करता पुनर्विचार संस्थेकडे पाठवलं असेल तर संस्थेने त्या विधेयकावर सुधारणेसह किंवा सुधारणेकरिता साध्या बहुमताने मंजुरी देऊन राष्ट्रपतीकडे पुन्हा पाठवली. म्हणजे एखादं विधेयक संस्थेने मंजूर करून राष्ट्रपतीकडे पाठवलेलं आहे, राष्ट्रपतीने ते पुनर्विचार संस्थेकडे पाठवलेलं आहे, तर संस्थेने त्या विधेयकामध्ये सुधारणेसह किंवा सुधारणेकरिता साध्या बहुमताने मंजूर करून राष्ट्रपतीकडे पाठवलेलं असेल तर राष्ट्रपतीने त्या विधेयकाला रोखून न ठेवता त्याच्यावर संमती देणे, याला आपण या ठिकाणी तात्पुरता नकाराधिकार किंवा निलंबनात्मक नकाराधिकार असं म्हणू शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी कायदेमंडळ या विधेयकावर साध्या मताच्या आधारे मात करू शकते. हा जो काय पर्याय क्रमांक दोनचा जो पर्याय आहे तो या ठिकाणी तात्पुरत्या नकाराधिकार शासनातून स्पष्ट करता येतो. आणि जो काय ड पर्याय आहे पॉकेट नकाराधिकार, त्याचा संबंध आपण जोडू शकतो पर्याय क्रमांक एकशी. की पॉकेट नकाराधिकार म्हणजे काय, तर विधेयकास मंजुरी अथवा नकार न देणे अथवा ते परत न पाठविणे. पॉकेट नकार अधिकाराचा संबंध चुका आहे तो पर्याय क्रमांक एक शी जोडता येतो की विधेयकास मंजुरी अथवा नकार न देणे अथवा ते परत न पाठविणे. म्हणजे इथं पॉकेट नकार अधिकारामध्ये एखादे विधेयक संस्थेने मंजूर करून राष्ट्रपतीकडे पाठवले असेल तर राष्ट्रपती संबंधित विधेयकावर सकारात्मक किंवा नकारात्मक निर्णय न घेता किंवा सकारात्मक किंवा नकारात्मक भूमिका न घेता जर का ते विधेयक अनिश्चित काळासाठी राखून ठेवत असतील तर, एक शब्द काय वापरतोय राखून ठेवत असतील तर मग अशा वेळेस त्याला या ठिकाणी पॉकेट नकाराधिकार असं म्हणाले काही हरकत नाही, कारण की ते विधेयक अनिश्चित काळासाठी राखून ठेवतात. म्हणजे पहा की रोखून ठेवणे आणि राखून ठेवणे या दोन्हीमध्ये फरक आहे. आणि त्यामुळे पॉकेट नकाराधिकारामध्ये एखादं विधेयक जर राष्ट्रपती अनिश्चित काळासाठी राखून ठेवत असतील तर त्याला आपण पॉकेट नकाराधिकार शासनाने विचार देऊ शकतो. आणि म्हणून ड पर्यायाचा संबंध पर्याय क्रमांक एकशी जोडता येतो की विधेयक मंजुरी अथवा नकार विधेयकास मंजुरी अथवा नकार न देणे अथवा ती परत न पाठविणे. तर या संबंध अनुषंगाने या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येईल, तर पर्याय क्रमांक दोन की अचा संबंध जो काय तो पर्याय क्रमांक चारशी जोडता येतो, ब चा संबंध जो काय तो पर्याय क्रमांक तीनशी जोडता येतो, क चा संबंध जो काय तो या ठिकाणी पर्याय क्रमांक दोनशी जोडता येतो आणि ड चा संबंध जो काय तो पर्याय क्रमांक एकशी जोडता येतो. आणि म्हणून या सर्व अनुषंगाने या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन. या अनुषंगाने थोडीशी विस्तृत माहिती पाहूया. निरंकुश पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार ज्याला ऍब्सोल्युट वेटो असं म्हटलेलं आहे, तर ऍब्सोल्युट वेटोचा संबंध विस्ताराने कसा आपण सांगता येईल की संस्थेने मंजूर केलेल्या विधेयकाला राष्ट्रपतींनी संमती देण्याचे रोखून ठेवण्याच्या अधिकाराला संस्थेने मंजूर केलेल्या विधेयकाला राष्ट्रपतींनी संमती देण्याचे रोखून ठेवण्याच्या अधिकाराला निरंकुश किंवा पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार असे म्हणतात. म्हणजे तर या ठिकाणी जो शब्द वापरला गेलेला आहे तो काय वापरलाय पहा की राष्ट्रपतींनी संबंधित विधेयकाला संमती देण्याची रोखून ठेवणे याला या ठिकाणी म्हटलं जातं निरंकुश किंवा पूर्ण नकाराधिकार शुद्ध नकाराधिकार. गुणात्मक नकाराधिकार ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं क्वालिफाईड वेटो, तर याच्यामध्ये काय होतं तर राष्ट्रपतींनी संस्थेकडे पुनर्विचारार्थ पाठवलेल्या विधेयकाला संस्थेने पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने म्हणजेच विशेष बहुमताने मंजूर केल्यास राष्ट्रपतींना त्या विधेयकास संमती द्यावी लागते. अशी तरतूद असणाऱ्या राष्ट्रपतींच्या नकाराधिकारास गुणात्मक नकाराधिकार असे म्हणतात. म्हणजे अशी तरतूद असणाऱ्या राष्ट्रपतींच्या या नकाराधिकाराला गुणात्मक नकाराधिकार असं म्हटलं गेलेलं आहे की ज्यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने संबंधित विधेयकाला मंजुरी जी काय दिली जात असते संमती जी काय द्यावी लागते. निलंबनात्मक किंवा तात्पुरता नकाराधिकार जर आपण पाहिला तर त्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे सस्पेन्सिव्ह वेटो निलंबनात्मक किंवा तात्पुरता नकाराधिकार, ज्यामध्ये राष्ट्रपती ज्यावेळी संस्थेने मंजूर केलेले विधेयक परत संस्थेकडे पुनर्विचार पाठवतात. म्हणजे ज्यावेळी संस्थेने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपती परत संस्थेकडे पुनर्विचार पाठवतात त्यावेळी राष्ट्रपतींनी निलंबनात्मक किंवा तात्पुरता नकाराधिकारचा वापर केलेला असतो. अशा या परिस्थितीमध्ये राष्ट्रपतींनी या ठिकाणी निलंबनात्मक किंवा तात्पुरत्या नकाराधिकारचा वापर केलेला असतो. जर संस्थेने संबंधित विधेयक सुधारणेसह अथवा सुधारणेविना पुन्हा साध्या बहुमताने मंजूर केलं, कोणी संस्थेने संबंधित विधेयक सुधारणेसह किंवा सुधारणेविना पुन्हा साध्या बहुमताने मंजूर केले आणि राष्ट्रपतीकडे संमतीसाठी सादर केले तर राष्ट्रपती त्या विधेयकास संमती देण्याचे रोखून ठेवू शकत नाहीत. भारतात राष्ट्रपतींना धन विधेयकाच्या बाबतीत निलंबनात्मक किंवा तात्पुरता नकाराधिकार प्राप्त नाही, कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये धन विधेयकाच्या दृष्टीतून अशा प्रकारचा जो काही निलंबनात्मक नकाराधिकार किंवा तात्पुरता नकाराधिकार आहे तो राष्ट्रपतींना बहाल केला गेलेला नाहीये.
आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हे जे काही दलविधेय आहे ते राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने किंवा शिफारसीनेच मांडलं जात असतं. त्यामुळे या ठिकाणी त्या दलविधेयकाबाबतीत निलंबनात्मक नकाराधिकार त्यांना प्राप्त नाही असं म्हणायला जागा होते. आता राहिला प्रश्न पॉकेट नकाराधिकाराला, पॉकेट नकाराधिकाराचा, तर या ठिकाणी याला पॉकेट वेटो असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. राष्ट्रपतींनी संसदेने मंजूर केलेल्या विधेयकावर, राष्ट्रपतींनी संसदेने मंजूर केलेल्या विधेयकावर कोणताही सकारात्मक अथवा नकारात्मक निर्णय न घेता, कोणताही सकारात्मक अथवा नकारात्मक निर्णय न घेता ते विधेयक अनिश्चित काळासाठी राखून ठेवणे, रोखून ठेवणे का नाही, राखून ठेवणे. म्हणजे राष्ट्रपतींनी संसदेने मंजूर केलेल्या विधेयकावर कोणताही सकारात्मक अथवा नकारात्मक निर्णय न घेता ते विधेयक अनिश्चित काळासाठी राखून ठेवणे किंवा तसेच पडू दिले असणे म्हणजे पॉकेट नकाराधिकार होय. म्हणजे कोणतीही त्यावर कृती न करणं, ना सकारात्मक कृती करणं ना नकारात्मक कृती करणं, अशी कोणतीही कृती न करता कोणताही निर्णय न घेता संबंधित विधेयक अनिश्चित काळासाठी राखून ठेवणं, पेंडिंग ठेवणं, तसेच पडू देणं म्हणजे पॉकेट नकाराधिकार होय. भारताच्या राष्ट्रपतींना गुणात्मक नकाराधिकार प्राप्त नाही, की ज्या गुणात्मक नकाराधिकारामध्ये संसद पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने संबंधित विधेयकाला संमती देत असते असा गुणात्मक नकाराधिकार भारताच्या राष्ट्रपतींना प्राप्त नाहीये. मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना गुणात्मक नकाराधिकार प्राप्त आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना गुणात्मक नकाराधिकार प्राप्त आहे. भारताच्या राष्ट्रपतींना मात्र पूर्ण निलंबनात्मक आणि पॉकेट नकाराधिकार प्राप्त आहे. म्हणजे गुणात्मक नकाराधिकार वगळता इतर जे तीन नकाराधिकारचे प्रकार आहेत म्हणजे पूर्ण नकाराधिकार, निलंबनात्मक नकाराधिकार आणि पॉकेट नकाराधिकार, हेच फक्त भारताच्या राष्ट्रपतींना प्राप्त आहे हे आपण स्पष्ट करता येईल. तर या संबंध या आता जे चर्चा केला तर या ठिकाणी प्रश्न उत्तर प्रसंत आहे पर्याय क्रमांक दोन. मित्रांनो यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पहा पुढचा प्रश्न काय तो खालील विधाने विचारात घ्या. अ पर्याय, राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची नेमणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती. ब पर्याय, राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडियन पद्धत स्वीकारली. क पर्याय, 42व्या घटनास्थितीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे परंतु अशी तरतूद राज्यपालासंबंधी करण्यात आलेली नाहीये. वरील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय एक अ आणि ब, पर्याय दोन ब आणि क, पर्याय तीन अ आणि क आणि पर्याय चार अ ब आणि क. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला एकंदरीत तीन विधानं दिली आहेत. तर या तीन विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे आपण इथं शोधायचंय. तर पहा एक एक विधान आपण इथं तपासून पाहूया. पहिलं विधान जे आहे की राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती. तर निश्चितपणे या ठिकाणी हे विधान बरोबर आहे का? तर जेव्हा आपल्याकडे संविधान सभेच्या माध्यमातून राज्यघटना तयार केली जात होती तेव्हा राज्यघटनेचा कच्चा मसुदा, कच्चा आराखडा जो काय तयार केला गेला होता तर त्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद केली गेली होती. हे सत्य आहे, हे खरं आहे. आणि त्यामुळे अ जे विधान आहे ते बरोबर आहे की राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक प्रौढ मताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती. हे म्हणणं अ पर्यायातलं या ठिकाणी बरोबर आहे. राहिला प्रश्न ब विधानाचा की राज्यपालाची नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडियन पद्धत स्वीकारली. तर ब देखील विधान बरोबर आहे कारण की आपण भारतामध्ये जी काही राज्यपालाच्या नियुक्तीबाबतची जी काही पद्धती स्वीकारलेली आहे ती कॅनडियन राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. ज्या पद्धतीने कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नियुक्त केला जातो, राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नियुक्त केला जातो, त्याच पद्धतीने भारतामध्ये सुद्धा राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपती मार्फत नियुक्त केला जातो. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती ते राष्ट्रपती करतात आणि ते करत असताना केंद्राचा प्रतिनिधी म्हणून करत असतात. हे निश्चितपणे मान्य करायला काही हरकत नाही. आणि त्यामुळे राज्यपालाच्या नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडियन पद्धत स्वीकारली हे निश्चितपणे विधान जे काय आहे ते बरोबर आहे. कारण की एक लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये राज्यपालाची निवड होते, निवडणुकीद्वारे निवड होते, मात्र कॅनडामध्ये राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नियुक्त केला जातो आणि त्याच प्रकारे भारतामध्ये सुद्धा राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राष्ट्रपती मार्फत नियुक्त केला जातो. आणि त्यामुळे राज्यपालाची नियुक्तीबाबत भारताने अमेरिकेची पद्धत नाकारून कॅनडियन पद्धत स्वीकारली हे म्हणणं सुद्धा ब पर्यायात बरोबर आहे. क पर्याय जो आहे की 42व्या घटनावस्थितीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी 42व्या घटनेनुसार 1976 साली ही तरतूद मान्य केलेली आहे किंवा ही स्वीकारली गेलेली आहे की मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे. कारण की कलम 74(1) मध्ये जी काही तरतूद आहे 42व्या घटनेनुसार कलम 74(1) मध्ये जी काही तरतूद केलेली आहे ती का कोणत्या पद्धतीने केलेली आहे की मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक
आहे हे या ठिकाणी विचारात घेण्यासाठी कलम 74(1) मध्ये ज्या पद्धतीने उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो की राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी किंवा सहकार्य करण्यासाठी, राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी किंवा सहकार्य करण्यासाठी एक मंत्री परिषद असेल आणि राष्ट्रपती आपली सर्व कार्य या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करतील किंवा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागतील, कृती करतील. तर त्यामुळे कलम 74(1) मधली ही जी काही तरतूद आहे त्या तरतुदीचा विचार करता क पर्यायातला हा उल्लेख की घटना 42व्या घटना असून तर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती बंधनकार करण्यात आलेला आहे हे म्हणणं बरोबर आहे. मात्र अशा प्रकारची तरतूद राज्यपालासंबंधी करण्यात आलेली नाहीये हे पण बरोबर आहे. कारण की एक प्रकारे भलेही 42व्या घटनासुनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला असला तरी याबाबतची तरतूद घटकराज्य स्तरावर राज्यपालाला लागू आहे का? नाहीये. तर यामुळे या ठिकाणी अशी तरतूद राज्यपालासंबंधी करण्यात आलेली नाहीये हे म्हणणं बरोबर आहे. म्हणजे क पर्यायातला संबंध जो उल्लेख आहे तो सुद्धा बरोबर आहे आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल अ ब क पर्याय क्रमांक 4. का तर या प्रश्नातली तीनही विधाने ही बरोबर आहेत आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 अ ब क हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. तर या प्रश्नाच्या विस्तृत माहितीपुढे आपण पाहूया. पा घटनेच्या कलम 153 नुसार प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी घटनेत तरतूद आहे की प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद घटनेमध्ये कलम 153 नुसार नमूद केलेली आहे. मात्र एखादी व्यक्ती दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून नेमली जाऊ शकते, नियुक्त केली जाऊ शकते. एखादी व्यक्ती ही दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून नेमली जाऊ शकते हे 1956 सातव्या घटनेनुसार मान्य केले गेलेलं आहे की एखादी व्यक्ती दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांची राज्यपाल म्हणून नेमली जाऊ शकते 1956 सातव्या घटनेनुसार अशी तरतूद केलेली आहे. जसं मणिपूर, त्रिपुरा, नागालँड या राज्यांसाठी अनेक वेळा एकच राज्यपाल नेमले जातात हेही आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. उदाहरण रोज आपल्याला ते लक्षात ठेवता येऊ शकेल. कलम 155 नुसार राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. जसं मी मागाशी म्हटलं होतं की कलम 155 नुसार ही तरतूद केलेली घटनेमध्ये की भारताच्या स्तरावर घटक राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्याचबरोबर कलम 74(1) मध्ये जी तरतूद आहे की राष्ट्रपतींना सहकार्य करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद असेल आणि राष्ट्रपती आपली कार्य पार पाडताना त्या सल्ल्यानुसार वागेल. कोणत्या सल्ल्यानुसार? तर मंत्री परिषदेने दिलेल्या सल्ल्यानुसार वागेल. आणि म्हणून 42व्या घटनेनुसार 1976 ही जी काही तरतूद आहे कलम 74(1) मध्ये केलेली ती निश्चितपणे योग्य आहे की मंत्री परिषदेचा सल्ला हा राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो हे या आदरावर म्हणणं योग्य आहे. का तर जो काही सल्ला राष्ट्रपतींना मंत्री परिषदेकडून दिला जात असतो किंवा दिला गेला असतो त्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती वागतील अशी तरतूद या ठिकाणी कलम 74(1) मध्ये नमूद केलेली आहे 42व्या घटनेनुसार. मात्र मित्रांनो हे पण लक्षात ठेवा की कलम 74(1) मध्ये 44व्या घटनेनुसार ही पण तरतूद केलेली आहे की राष्ट्रपती मंत्री परिषदेने दिलेल्या सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकतील. राष्ट्रपती मंत्री परिषदेने दिलेल्या सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकेल आणि राष्ट्रपती अशा फेरविचारानंतर देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार वागतील अशी पण तरतूद कलम 74(1) मध्ये केलेली आहे 44व्या घटनेनुसार 1978 44व्या घटनेनुसार. त्यामुळे कलम 74(1) नुसार असणारी ही दुसरी पण तरतूद आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. कारण की या दोन्ही तरतुदीशी 42व्या घटनेनुसार केलेली तरतूद आणि 44व्या घटनेनुसार केलेली तरतूद या दोन्ही तरतुदीशी आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हे पण माहिती असू द्या की राष्ट्रपती मंत्री परिषदेने दिलेल्या सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकेल आणि राष्ट्रपती अशा फेरविचारानंतर देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार वागतील अशी तरतूद ही 44व्या घटनेनुसार केली गेलेली आहे. त्याचबरोबर कलम 74(2) नुसार जो काही उल्लेख घटनेमध्ये केलेला आहे त्यालाही आपण विसरता कामा नये. का तर कलम 74(2) नुसार तरतूद काय की मंत्र्यांनी राष्ट्रपती सल्ला दिला होता काय आणि दिला असल्यास कोणता या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही. कारण की मंत्री परिषदेच्या माध्यमातून जी काही गोपनीयतेची शपथ घेतली गेलेली असते पद आणि गोपनीयतेची काही शपथ घेतलेली असते त्याचा विचार करता कलम 74(2) मध्ये ही तरतूद जी काय ती योग्य आहे. का तर या ठिकाणी मंत्र्यांनी राष्ट्रपती सल्ला दिला होता काय आणि दिला असल्यास कोणता सल्ला दिला होता या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही ही कलम 74(2) मधली तरतूद सुद्धा बऱ्याच वेळा आयोगाकडून प्रश्नामध्ये विचारली जाते. त्यामुळे कलम 74(2) नुसार असणारी ही पण तरतूद आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यामुळे कलम 74(1) असो कलम 74(1)च्या बाबतचा 44व्या घटनेनुसार केलेला उल्लेख असो 42व्या घटनेनुसार केलेला उल्लेख असो किंवा कलम 74(2) मधली तरतूद असो या सगळ्याच तरतुदी आपण या ठिकाणी योग्य पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण की त्या संबंध बाबतीत आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. तर या संबंध अनुषंगाने या प्रश्नोत्तर आपण सांगता येईल पर्याय क्रमांक 4 की या प्रश्नातली तिन्ही विधाने अ ब क ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
तर मित्रांनो छोट्याशा ऍड ब्रेक नंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पहा पुढचा प्रश्न काय आहे. भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे. भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे. पर्याय क्रमांक एक उपपंतप्रधान, पर्याय दोन माजी राष्ट्रपती, पर्याय तीन घटक राज्याचे राज्यपाल आणि पर्याय चार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. तर मित्रांनो हा प्रश्न जो आहे तो पूर्णपणे स्ट्रेट फॉरवर्ड आणि फॅक्च्युअल बेसिसचा प्रश्न विचारलेला आहे आणि इथं आपल्याला जे काही चार पर्याय दिलेले आहेत या प्रश्नातले तर त्या प्रश्नातल्या चार पर्यायाच्या अनुषंगानेच राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये सर्वात वरचे स्थान कोणाचे आहे इथं शोधायचंय. मग याकरता आपल्याला या ठिकाणी भारतीय राजशिष्टाचारानुसार असणारी जी काही पदनाम श्रेणी आहे त्याची संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे, त्याची हिरार्की माहिती असणं गरजेचं आहे, तरच आपण या ठिकाणी याबाबतचं उत्तर जे काय ते योग्य पद्धतीने देऊ शकता. मी पुन्हा एकदा सांगतोय की हा पूर्णपणे फॅक्च्युअल प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला योग्य माहिती असणं गरजेचं आहे, योग्य उत्तर माहिती असणं गरजेचं आहे, तरच आपण योग्य उत्तर इथं सोडू शकतो. मग आता पहा की भारतीय राजशिष्टाचारानुसार जी काही पदनाम श्रेणी ज्या घेतलेली आहे त्या पदनाम श्रेणीमध्ये सर्वात पहिल्या स्थानी मी काय म्हणतोय पहिल्या स्थानी हे भारताचे राष्ट्रपती येतात की जे भारताचे प्रथम नागरिक आहेत म्हणून पहिल्या स्थानी भारताचे राष्ट्रपती, त्यानंतर द्वितीय स्थानी म्हणजे दुसऱ्या स्थानी भारताचे उपराष्ट्रपती, तिसऱ्या स्थानी भारताचे पंतप्रधान, चौथ्या स्थानी घटक राज्याचे राज्यपाल म्हणजे राज्यांचे राज्यपाल हे या ठिकाणी चौथ्या स्थानी येतात, पाचव्या स्थानी येतात ते म्हणजे माजी राष्ट्रपती म्हणजे पाचव्या स्थानी येतात माजी राष्ट्रपती, आणि पाच ए या स्थानी येतात ते म्हणजे उपपंतप्रधान, आणि मग सहाव्या स्थानी येतात सर्वोच्च न्यायाचे मुख्य न्यायमूर्ती किंवा मुख्य न्यायाधीश. आणि म्हणून एकंदरीत ही जी काही हेरार्की आहे या हेरार्कीचा विचार करता आपल्या लक्षात येईल या हेरार्कीचा विचार करता इथून तर आपल्याला काय सांगता येईल काय म्हटलेलं आहे की उपपंतप्रधान, माजी राष्ट्रपती, घटक राज्याचे राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायाचे मुख्य न्यायमूर्ती यामध्ये सर्वात वरचं स्थान कुणाचं आहे. ऑब्व्हियसली या ठिकाणी याचं वृत्तस्थान या ठिकाणी सांगतोय ते चौथ्या स्थानी असणारे घटक राज्याचे राज्यपाल का, कारण की पहिल्या स्थानी आहेत भारताचे राष्ट्रपती, दुसऱ्या स्थानी आहेत उपराष्ट्रपती, तिसऱ्या स्थानी आहेत पंतप्रधान, चौथ्या स्थानी आहेत घटक राज्याचे राज्यपाल, पाचव्या स्थानी आहेत उपपंत माजी राष्ट्रपती आणि पाच ए च्या स्थानी आहेत उपपंतप्रधान आणि मग सहाव्या स्थानी आहेत सर्वोच्च न्यायाचे मुख्य न्यायमूर्ती. तर त्यामुळे या ठिकाणी या एकंदरीत हेरार्कीचा विचार करता सर्वात वरचं स्थान या चार पर्यायामध्ये जर कोणाला देता येऊ शकेल तर ते म्हणजे चौथ्या स्थानी असणाऱ्या घटक राज्याचे राज्यपाल या अर्थाने. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन घटक राज्याचे राज्यपाल. मग या अनुषंगाने जी काही भारतीय राजशिष्टाचारानुसार असणारी पदनाम श्रेणी आहे त्या पदनाम श्रेणीचा पूर्ण आढावा आपण थोडक्यात येतो घेऊया. बापडे की भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणी पोझिशन इन इंडियन ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स, तर यामध्ये प्रथम स्थानी पहिल्या स्थानी येतात भारताचे राष्ट्रपती, द्वितीय स्थानी किंवा दुसऱ्या स्थानी येतात उपराष्ट्रपती, तिसऱ्या स्थानी येतात पंतप्रधान, चौथ्या स्थानी येतात राज्यपाल, पाचव्या स्थानी येतात माजी राष्ट्रपती, पाच ए च्या स्थानी येतात उपपंतप्रधान, सहाव्या स्थानी येतात सर्वोच्च न्यायाचे मुख्य न्यायाधीश. म्हणजे जे काय आपल्या प्रश्नामध्ये दिलेले चार पर्याय आहेत त्याच्या चार पर्यायांचा जर विचार जर केला तर या ठिकाणी चौथ्या स्थानी राज्यपाल, पाचव्या स्थानी माजी राष्ट्रपती, पाच ए च्या स्थानी उपपंतप्रधान आणि सहाव्या स्थानी सर्वोच्च न्यायाचे मुख्य न्यायाधीश. तर एकंदरीत या चार पर्यायामध्ये सर्वात वरचं स्थान आपण या ठिकाणी चौथ्या स्थानी पाहू शकता की राज्यपाल हे पद आहे आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घटक राज्याचे राज्यपाल पर्याय क्रमांक तीन असं द्यायला अपेक्षित आहे किंवा असं द्यावं लागेल. नंतर या ठिकाणी या चार पदांच्या पर्यायातल्या चार पदांच्या बाबतीचा जर विचार जर केला तर या ठिकाणी सर्वात वरचं स्थान हे राज्यपाल पदाला असलेलं दिसून येतं. तर त्यामुळे या ठिकाणी राज्यपाल हे या प्रश्न उत्तर स्पष्ट करतात. आता राहिला प्रश्न या ठिकाणी सहाव्या स्थानी सर्वोच्च न्यायाचे मुख्य न्यायाधीश याच्या बरोबरच या ठिकाणी लोकसभा अध्यक्षपद सुद्धा येतं. सातव्या स्थानी केंद्रीय कॅबिनेट मंत्री, घटक राज्याचे मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, राज्यसभा व लोकसभा विरोधी पक्ष नेते, त्याचबरोबर नियोजन किंवा नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणजे तत्कालीन कालखंडातला नियोजन आयोग आणि आत्ताच्या स्तरावर नीती आयोग तर याचे उपाध्यक्ष हे सुद्धा सातव्या स्थानी येतात. म्हणजे सातव्या स्थानी येणाऱ्या व्यक्तीमध्ये या सर्व लोकांचा विचार जो काय तो करता येऊ शकतो. केंद्रीय कॅबिनेट मंत्री, घटक राज्याचे मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान, राज्यसभा व लोकसभा विरोधी पक्ष नेते किंवा नीती आयोगाचे उपाध्यक्ष. त्याचबरोबर पुढे जर आपण पाहिलं तर नव्या स्थानी सर्वोच्च न्यायाचे इतर न्यायाधीश, नऊ ए भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त, नऊ ए भारताचे नियंत्रक व मालिका परीक्षक म्हणजे कॅग, नऊ ए संघ लोकसभेचे अध्यक्ष, अकराव्या स्थानी भारताचे मंत्रिमंडळ सचिव, अकराव्या स्थानी केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल, बाराव्या स्थानी तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख, चौदाव्या स्थानी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सोळाव्या स्थानी उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश, एकविसाव्या स्थानी संसदेचे खासदार, तेविसाव्या स्थानी भारत सरकारच्या सचिवालयातील सचिवस्तरीय अधिकारी आणि पुन्हा तेविसाव्या स्थानी घटक राज्य सरकारचे मुख्य सचिव.
तर मित्रांनो, ही जी काही संबंध यादी आहे ती विस्तृत पद्धतीने जर आपल्याला हवी असेल किंवा या ठिकाणी पाहायची असेल तर याबाबतची एक पीडीएफ जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर निश्चितपणे अवेलेबल होईल. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ही संबंध पीडीएफ जी काय आहे ती या भारतीय राजशिष्टाचार असणाऱ्या पदनाम श्रेणीची जी काही पूर्ण यादी आहे, पूर्ण जी काय हायरार्की बेसिसवर असणारी ही जी काय यादी आहे ती आपण पाहू शकता. जर आपल्याला ही पूर्ण पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. तर मित्रांनो, पदनाम श्रेणीशी संबंधित प्रश्न पाहिल्यानंतर पुढचा एक प्रश्न पाहूया. पा, पुढील पुरुष व महिला त्यांच्या क्षेत्रात महान आहेत किंवा होत्या त्यातील कोण डावकरे नाहीत किंवा नव्हते. पुढील पुरुष व महिला त्यांच्या क्षेत्रात महान आहेत किंवा होत्या त्यातील कोण डावकरे नाहीत किंवा नव्हते. एकूण 10 व्यक्तींची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. एक एक नाव आपण पाहूया. 1 बराक ओबामा, 2 बिल क्लिंटन, 3 महात्मा गांधी, 4 नरेंद्र मोदी, 5 बिल गेट्स, 6 टॉम क्रूज, 7 मेरिलिन मोनरो, 8 एंजेलिना जोली, 9 अमिताभ बच्चन आणि 10 सचिन तेंडुलकर. आणि पुन्हा पर्याय उत्तर दिलेले आहेत, त्यामध्ये पर्याय काय आहेत पा. पर्याय 1 महात्मा गांधी, पर्याय 2 नरेंद्र मोदी, पर्याय 3 अमिताभ बच्चन आणि पर्याय 4 वरील पैकी कोणीही नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी एकंदरीत 10 व्यक्तींची नावं देऊन यापैकी कोण व्यक्ती ते डावखुरी नाहीत किंवा नव्हते या अर्थाने हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पण मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती असावं की या एकंदरीत 10 व्यक्तींचा जर आपण विचार जर केला तर या 10 व्यक्तींचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे की या 10 व्यक्ती डावखुऱ्या आहेत. म्हणजे बराक ओबामा पासून सचिन तेंडुलकर पर्यंत ही जी काही पूर्ण 10 व्यक्तींची नावं दिलेली आहेत तर त्या सबंध व्यक्ती या डावखुऱ्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपण सांगता येईल पर्याय क्रमांक 4 की वरील पैकी कोणीही नाही. प्रश्नात काय विचारलेलं आहे की या खालील 10 व्यक्तींपैकी कोण डावखुरे नाही किंवा नव्हते. मात्र या ठिकाणी या 10 व्यक्ती डावखुऱ्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्न उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 की वरीलपैकी कोणीही नाही. सर्वच व्यक्ती डावखुऱ्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 की वरीलपैकी कोणीही नाही. तर मित्रांनो, राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये अनेक वेळा आयोगाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि थोडेसे वेगळ्या प्रकारचे सुद्धा प्रश्न, वेगळ्या टाईपचे सुद्धा प्रश्न विचारण्यावर आयोगाने बऱ्याच वेळा भर दिलेला आहे. तशाच प्रकारचा एक प्रश्न 2016 राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने विचारला होता. तो नेमका काय होता ते आपण पुढे पाहूया. पहा प्रश्न, डॅश यांनी साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचे वर्णन करण्यासाठी पुरादी पडदा आयन कर्टन ही संज्ञा सर्वप्रथम वापरली. प्रश्न काय पहा, डॅश यांनी साम्यवादी व मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचे वर्णन करण्यासाठी पुरादी पडता आयन कर्टन ही संज्ञा सर्वप्रथम वापरली. पर्याय 1 सर विन्स्टन चर्चिल, पर्याय 2 फ्रँकलिन रुझवेल्ट, पर्याय 3 थिओडोर रुझवेल्ट आणि पर्याय 4 मार्शल टिटो. तर मित्रांनो, या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर आपल्याला सहज पद्धतीने लक्षात येईल की हा प्रश्न टोटली फॅक्च्युअल बेसिसवर विचारला गेलेला आहे किंवा स्ट्रेटफॉर्ड पद्धतीने विचारला गेलेला आहे. आपल्याला फक्त उत्तर हे शोधायचं आहे की या ठिकाणी कोणती अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचे वर्णन करण्यासाठी आयन कर्टन किंवा पुरादी पडदा ही संज्ञा सोपं वापरली होती. तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचा संदर्भ जो आहे तो दुसऱ्या महायुद्धाशी जोडला गेलेला आहे. दुसऱ्या महायुद्धाची पाचवी या प्रश्नाला आहे आणि म्हणून या अनुषंगाने विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सर विन्स्टन चर्चिल. की सर विन्स्टन चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर 5 मार्च 1946 रोजी केलेल्या भाषणात, सर विन्स्टन चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर 5 मार्च 1946 रोजी केलेल्या भाषणात त्यांनी असा उल्लेख केला होता की साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचे वर्णन हे त्यांनी एक प्रकारे पोलादी पडदा किंवा आयन कर्टन या अर्थाने ही संज्ञा जी काय ती सर्वप्रथम वापरलेली होती. म्हणजे स्वतः सर विन्स्टन चर्चिल यांनी 5 मार्च 1946 रोजी आपल्या भाषणाद्वारे ही संज्ञा सर्वप्रथम वापरली होती की जी साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचे वर्णन करणारी होती. मग आता याचा संबंध या ठिकाणी कसा आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जोडता येऊ शकतो, तर हा जो काही संबंध आहे तो या पद्धतीने आपल्याला सांगता येईल की दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी या देशाचं विभाजन झालं आणि पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी असे दोन तुकडे झाले, दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. पश्चिम जर्मनी की जो तत्कालीन कालखंडात मित्र राष्ट्रांच्या नियंत्रणाखाली दृष्टिकोन विचार घेतला जात होता आणि पूर्व जर्मनी की जो सोव्हिएत संघाच्या ताब्यातील विचार घेतला जात होता. मग आता पश्चिम जर्मनीतील जे लोक होते ते मुक्तपणाने पश्चिम जर्मनीमध्ये फिरू शकत होते, संचार करू शकत होते, त्यांना पूर्णपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं, त्यांना एक प्रकारे कसल्याही प्रकारची बंधनं नव्हती. मात्र पूर्व जर्मनीतील लोकांवर अनेक बंधनं होती, का तर ते सोव्हिएत संघाच्या ताब्यातील पूर्व जर्मनी म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे कसल्याही प्रकारचं स्वातंत्र्य त्यांना नव्हतं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं किंवा ते अनेक बंधनांखाली वावरत होते पूर्व जर्मनीमध्ये. मग याचा परिणाम काय झाला, तर पूर्व जर्मनीमधले अनेक लोक हे पश्चिम जर्मनीमध्ये पलायन करू लागले.
पूर्व जर्मनीतले अनेक लोक जे काय ते पश्चिम जर्मनी मध्ये पलायन करू लागले, स्थलांतरित होऊ लागले. याचं कारण काय होतं तर पश्चिम जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य होतं, अव्यक्त स्वातंत्र्य होतं, फिरू शकत होते लोक, कोणती बंधनं नव्हती, आणि त्यामुळे पूर्व जर्मनीतील अनेक लोक जे काय ते पश्चिम जर्मनीमध्ये पलायन करू लागलेली होती. आणि मग यामुळे या ठिकाणी या स्थलांतराचं प्रमाण जे काय आहे ते वाढत चाललं होतं. म्हणजे पूर्व जर्मनीतील लोकांचं स्थलांतराचं प्रमाण जे काय आहे ते पश्चिम जर्मनीच्या पातळीवर वाढत चाललेलं होतं, आणि म्हणून पूर्व जर्मनीतील अनेक लोक जे काय ते स्थलांतरित होऊन पश्चिम जर्मनीमध्ये चाललेले होते. मग याला रोखण्यासाठी, याला थांबवण्यासाठी पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी यांच्या सीमेवर एक भिंत बांधण्याचं निश्चित केलं गेलं. आणि 1961 ला ही भिंत बांधली गेली एका रात्रीमध्ये. एका रात्रीत ही भिंत 1961 मध्ये ही बांधली गेली. आणि मग या भिंतीला पुढे चालून पोलादी पडदा किंवा आयन कर्टन या नावाने ओळखलं जाऊ लागलं किंवा संबोधलं जाऊ लागलं, की जी पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप यांच्या फाळणीचं प्रतीक बनलेली भिंत होती. आणि म्हणून एक प्रकारे जर विचार केला तर या पोलादी पडदा किंवा आयन कर्टनचा संबंध हा या अर्थाने जर्मनीशी आपल्याला जोडता येऊ शकतो हे म्हणायला काही हरकत नाही. तर या प्रश्नाच्या अनुषंगाने थोडंसं जे काही विस्तृत विश्लेषण आहे ते पुढे आपण पाहूया. ब्रिटनचे माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर 5 मार्च 1946 रोजी केलेल्या भाषणात साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदाचे वर्णन करण्यासाठी पोलादी पडदा आयन कर्टन ही संज्ञा सर्वप्रथम वापरली. दुसऱ्या महायुद्धानंतर 1949 मध्ये जर्मनी या देशाचे 2 स्वतंत्र देश झाले होते. कधी? 1949 मध्ये. मित्र राष्ट्रांच्या नियंत्रणातल्या पश्चिम जर्मनीला द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी असे म्हटले गेले. म्हणजे मित्र राष्ट्रांच्या नियंत्रणातल्या पश्चिम जर्मनीला कोणत्या नावाने ओळखलं गेलं तर द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी असे म्हटले गेले. व सोव्हिएत संघाच्या ताब्यातल्या पूर्व जर्मनीचं जर्मन डेमोक्रेटिक रिपब्लिक असे नामकरण करण्यात आले. म्हणजे सोव्हिएत संघाच्या ताब्यातल्या पूर्व जर्मनीचं नामकरण जे आहे ते जर्मन डेमोक्रेटिक रिपब्लिक असं करण्यात आलं. पश्चिम जर्मनीतील लोक मुक्तपणे देशात फिरू शकत होते, त्यांच्यावर कोणतीही बंधनं नव्हती, त्यांना पूर्ण विचार स्वातंत्र्य होतं, अव्यक्त स्वातंत्र्य होतं. मात्र पूर्व जर्मनीतील लोकांवर अनेक बंधने होती, त्यांना पश्चिम जर्मनीतल्या लोकांप्रमाणे विचार स्वातंत्र्य नव्हतं किंवा ते मुक्तपणे देशात फिरू शकत नव्हते, आणि या पूर्व जर्मनीतील लोकांवर या माध्यमातून अनेक बंधनं होती. परिणामी काही वर्षातच पूर्व जर्मनीतील हजारो लोक पश्चिम जर्मनीत पलायन करू लागली. पूर्व जर्मनीतील वाढतं स्थलांतर थांबविण्यासाठी पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी यांच्या सीमेवर भिंत बांधण्याचे ठरविले गेले. का तर पूर्व जर्मनीतील वाढतं स्थलांतर थांबवण्यासाठी या पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी यांच्या सीमेवर भिंत बांधण्याचे ठरविले गेले. आणि 13 ऑगस्ट 1961 रोजी ही भिंत एका रात्रीत बांधली गेली. ही भिंत पुढे पूर्व आणि पश्चिम युरोपच्या फाळणीचं प्रतीक बनली. म्हणजे एका रात्रीत ही भिंत बांधली गेली 13 ऑगस्ट 1961 रोजी, आणि ही भिंत पुढे पूर्व आणि पश्चिम युरोपच्या फाळणीचं प्रतीक बनली. तिलाच लोखंडी किंवा पोलादी पडदा आयन कर्टन असे म्हटले जाऊ लागले. याच भिंतीला पुढे लोखंडी किंवा पोलादी पडदा आयन कर्टन असे म्हटले जाऊ लागते. मित्रांनो, जर आपल्याला या ठिकाणी या संबंध उल्लेखाचा चित्ररूपाने जर या ठिकाणी संदर्भ पाहायचा असेल तर पुढे आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता की चित्ररूपाने या ठिकाणी हा संदर्भ नेमका कसा आहे. की जे काही मी 3 चित्र या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय त्यातून तुम्हाला हे सहजपणे समजू शकेल की ही भिंत एका रात्रीत कशी बांधली गेली होती आणि पुढे चालून ही जी काय भिंत आहे ती पूर्व आणि पश्चिम जर्मनी यांच्या फाळणीचं प्रतीक कशी बनली होती. आणि निश्चितपणे लक्षात घ्या की पुढे चालून हे जे काय पश्चिम जर्मनी पूर्व जर्मनी असा जो काय या ठिकाणी वेगळा संदर्भ होता किंवा 2 स्वतंत्र देश होते ते पुढे तसे राहिले नाही. पुन्हा जर्मनीचं एकीकरण झालं आणि आज जर्मनी एकीकृत झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर असो, या ठिकाणी या प्रश्नाच्या अनुषंगाने या पातळीवर हे आपल्याला माहिती झालं की एक प्रकारे पश्चिम आणि पूर्व जर्मनीचं असणारं हे जे काही विभाजन आहे ते कोणत्या नावाने संबोधलं जातं तर या पोलादी पडदा किंवा आयन कर्टन या नावाने संबोधलं जातं. आणि यातून पूर्व आणि पश्चिम युरोपच्या फाळणीचं सुद्धा संदर्भ आपल्याला लक्षात येतो. तर आयन कर्टन किंवा पोलादी पडदा हा जो काही संदर्भ आहे किंवा ही जी काही संज्ञा आहे ती सर विन्स्टन चर्चिल यांनी 5 मार्च 1946 भाषणामध्ये सर्वप्रथम वापरलेली होती हे या अर्थाने स्पष्ट करता येईल. तर या अनुषंगाने या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सर विन्स्टन चर्चिल. तर मित्रांनो, या ठिकाणी या व्हिडिओमध्ये इथं आपण थांबूयात. अशाच प्रकारे आपण अनेक प्रकारच्या प्रश्नांची चर्चा हे पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि आपल्या राज्यसभा पूर्व परीक्षेच्या या सिरीजला पीवायकी सिरीजला पुढे असेच आपण या ठिकाणी कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत. आजच्या या भागामध्ये भाग 2 च्या अंतर्गत आपण राज्यसभा पूर्व परीक्षा 2016 च्या काही प्रश्नांची चर्चा पुन्हा एकदा करून आलेली आहे.
नंतरच्या भागामध्ये राज्यसभा पूर्वपरीक्षा 2016 शासनातून जो काही भाग तीन असणार आहे त्या भाग तीन मध्ये पण आपण पूर्वी प्रश्नांची चर्चा जी काय ती सुधारणे याच पद्धतीने घडून आणूया आणि अनेक प्रकारच्या आयएमपी फॅक्ट्सवर सुद्धा प्रकाश टाकूया. तर आज या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. जाताना सर्वांना विनंती की आपल्या इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या युट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. इथं या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात. धन्यवाद.